मग काय एखाद्या ठिकाणी थांबताच अंगावर काटा येतो. काय असत तिथं? भास? अभास? का नजरेचा धोका? बुद्धी म्हणते एक, पण मन काहीतरी भलतच सांगते. असाच काही अद्भुत गुड कथांचा अनुभव मी तुम्हाला देणार. विभा नाही, हे शक्यच नाही. भास आहे का? कमी स्वप्न तर बघत नाही, स्वप्न तर बघत नाही. हे स्वप्न नाही आणि भासही नाही, मीच बोलतीये तुमच्याशी. पण कसं शक्य? तू तर मागल्याच वर्षी. म्हणून काय झालं? तुम्हीच म्हणालात ना की तुम्ही मला विसरला नाही. तुम्हाला असं का वाटतंय की हा भास आहे? तुम्ही बोलावलं म्हणून तर मी आली आहे. तुमचं प्रेम मला इथे घेऊन आलंय. खरंच विवाह, खरंच माझं दुःख पोचलं ना तुझ्यापर्यंत, म्हणून तू आलीस ना माझ्यासाठी. तुमची शपथ. माझी विभा, माझी विभा खरंच परत आली माझ्यासाठी. माझ्यासाठी परत आली माझी विभा. ले माझी विभा. विभा, विभा, विभा. मनीष, अरे बघ ना रे, बाबांना काय झालंय? आता काय पुन्हा नवीन? नवीन काही नाही रे, पण त्यांचं ना तेच चाललंय. खूप बोलायचंय मला तुझ्याशी. तू गेल्यानंतर काय काय झालं ते सगळं सगळं सांगायचंय. मलाच त्यांच्याशी बोलायला. तू गेलीस ना, नंतर मी माझी काळजी करणं सुरू केलं. दिस इज ॲब्सोल्युटली नॉनसेन्स. आय मस्ट स्टॉप दिस. बाबा, बाबा, बाबा काय चाललंय तुमचं हे? अरे काय चाललंय काय? मी म्हणालो होतो ना हा तुझ्या आईचाच फोटो आहे म्हणून, पण तुम्ही दोघांनी मलाच वेड्यात काढलं. बघ बघ आता नीट बघ. अगं रेवती, ही विभा ना माझ्याशी बोलते. बाबा बाबा मला कळतंय, तुम्हाला आईला विसरणं फार अवघड जात आहे. अहो किती दिवस तुम्ही आईच्या आठवणीत असे कुढत राहणार आहात? आठवण? अरे मला तिची आठवण येतच नाही. खरंच आठवण कशाला पाहिजे? ती माझ्या समोरच आहे ना. बाबा इनफ. काल तो फोटो आणल्यापासून तुम्ही त्याचाच ध्यास घेऊन बसलात. असं काय खास आहे त्या फोटोत? मला तर तो अजिबात आवडलेला नाहीये आणि मी तो आत्ताच्या आत्ता फोटो काढून फेकून देणार आहे. मनीष, खबरदार त्या फोटोला हात लावशील तर. तुझा विश्वास नाहीये ना? नसू दे, पण माझी विभाच आहे. अरे ती परत माझ्या आयुष्यात आली आहे. या मनीष, ही माझी आई आणि हा माझ्या आईचा फोटो आहे. हा एक फोटो आहे ना घरात. बस झालं मनीष, खूप ऐकून घेतलं मी तुझं. त्या फोटो मध्ये सुद्धा विभाच आहे. अरे माझ्या बायकोला मी ओळखणार नाही का? ठीक आहे तुमचा विश्वास नाहीये ना, नसू दे, पण माझा विश्वास आहे की ती विभाच आहे आणि इथून पुढे तिच्या विरुद्ध एक शब्दही ऐकून घेणार नाही मी. बाबा, बाबा प्लीज तुम्ही आधी शांत व्हा. आणि मनीष तू सुद्धा प्लीज असे वाद नका ना घालू. बाबा तुम्हाला असं वाटतंय ना की तो फोटो आईंचा आहे म्हणून? ठीक आहे तो इथेच राहू दे तुमच्या रूम मध्ये. पण बाबा तुम्ही असे स्वतःला कोंडून का घेताय? बाबा रेवती म्हणते ते बरोबर आहे, तो फोटो ठेवा तुमच्याकडेच. अहो पण खोलीतून बाहेर तर या, तुम्हाला ऑफिसला नाही का जायचंय आज? ऑफिस? अरे आता मला एक क्षणभरही कुठेही जायचं नाहीये. मनीष मी आधी ठरवलं होतं
की रिटायरमेंटच्या वेळी माझी सगळी रजा एनकॅश करायची म्हणून. पण आता मात्र मी ठरवलंय की ती रजा वापरायची. मी रजा घेणार आहे आणि घरीच थांबणार आहे. मी या खोलीतून बाहेर पडणार नाही. माझ्या विभाला सोडून कुठेही जाणार नाही. खरं ना विभा? बाबा अगं अगं किती गप्पा मारायच्या आहेत आपल्याला. आणि हे लोक काय म्हणत? आर यू शुअर? तो फोटो घरात आणल्यापासून या सगळ्या प्रकाराला सुरुवात झाली. मला तर संशय आहे या सगळ्याला ती फ्रेमच कारणीभूत आहे. अरे बाबा फक्त दैनंदिन शारीरिक गरजेपुरताच त्या खोलीतून बाहेर पडतात. मनीष मला सांग त्या खोलीत ते नेमके करतात काय? म्हणजे तू काय ऑब्झर्व केलंस? ते सतत ना त्या फोटोकडे एकटक बघत असतात. ते फोटोशी काहीतरी बडबडत असतात. आणि अरे आजचा अनुभव तर खूपच भयानक होता. मी त्यांच्या खोलीत गेलो तर त्यांच्या खोलीत अंधार होता. त्यांच्याकडे बघितल्यावर त्यांचं वय 10 वर्षांनी वाढलं असावं इतके ते म्हातारे आणि कमजोर वाटत होते रे. त्यांच्या खोलीतनं एक वेगळाच गारठा एक दडपण जाणवत होतं. आणि आज तर त्यांनी जवळजवळ मला खोलीतून बाहेर काढलं हाकललं म्हटलंच तरी चालेल. हे बघ निषाद मी तुला न्यायला आलं. तू आत्ताच्या आता घरी चल आणि बघ बाबांना काय झालंय ते. मनीष हे बघ मी आत्ता आलो असतो पण मला आत्ता कलकत्ताला जायचं आहे. एका मेडिकल कॉलेजमध्ये माझं लेक्चर आहे. अरे काळजी करू नकोस. आठवड्याभरात मी परत येईन. नंतर आपण काकांना भेटूया ना. आणि बघ मी त्यांना डॉक्टर म्हणून भेटायला न येता कॅज्युअली तुलाच भेटायला आलो असं भासूया. म्हणजे ते रादर मोकळ्यापणाने बोलतील. अरे हे होऊ शकतं. म्हणजे त्याच दरम्यान आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. ग्रेट. त्यानिमित्ताने तू घरी येऊ शकतोस. अरे मी नक्कीच येईन. हे बघ तोपर्यंत काकांची नीट काळजी घे. हाय फ्रेंड. मनीषची चिंता खरी होती. भास्करांची तब्येत आता खरोखरच खालावली होती. त्यांचं रूमच्या बाहेर पडणं बंदच झालं होतं. ते तासन तास त्या खोलीत त्या फोटोकडे बघत बसायचं. त्या विभाच्या फोटोकडे. तो फोटो त्यांच्याशी खरोखरच बोलत होता की विभा त्या फोटोतून बाहेर येऊन त्यांना भेटत होती. लेट्स वॉच. विभा काय ग आज अख्खा दिवस तू माझ्याकडे वळून बघितलं नाहीस. हसली पण नाहीस. विभा काय झालंय तुला? अग माझं काही चुकलं का? विभा माझी विभा. तुमच्यापासून दूर राहून सुखी राहू शकेन मी? सांगा बरं. हे तू खरंच आली आहेस ना? माझ्यासाठी आली आहेस ना खरंच? आता विभा विभा दिवा आधी बंद करा. बघू मला त्रास होतोय दिव्याचा. दिवा नकोय बंद करा. करतो करतो. विभा विभा मी स्वप्न तर बघत नाहीये ना. तू 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 खरंच आली आहेस विभा तू? हो मी खरंच आली आहे. तुमच्या मनाची तगमग तुमचा एकाकीपणा सहन नाही झाला मला. विभा तुमचं प्रेम मला इथे घेऊन आलंय. अगं आपलीच मुलं आहेत ना ती. तुम्हाला काय वाटलं माझं प्रेम नाही आहे त्यांच्यावर? पण त्यांना जर कळलं की मी तुम्हाला भेटायला इथे येते तर ते आपल्याला एकमेकांपासून दूर करतील.